ಪ್ರಧಾನಮಂತ್ರಿಗಳು ಅಂತಾರಾಷ್ಟ್ರೀಯ ಸೌರ ಒಕ್ಕೂಟದ ಮುಂದಾಳತ್ವ ವಹಿಸಿರೋ ತರಹ ಇದರಲ್ಲೂ ಅಗಾಧ ಅವಕಾಶ ಇದೆ. ಜಗತ್ತಿನ ಅನೇಕ ನಾಯಕರೊಂದಿಗೆ ಮಾತನಾಡಿ ನನಗಿದು ಮನವರಿಕೆಯಾಯಿತು. ಭಾರತ ಮತ್ತು ನಮ್ಮ ಪ್ರಧಾನಮಂತ್ರಿಗಳು ದೇಶದ ಮತ್ತು ಜಗತ್ತಿನ ಮಣ್ಣಿನ ಪುನಶ್ಚೇತನದಲ್ಲೂ ಮುಂದಾಳತ್ವ ವಹಿಸಬಹುದು. ಮಾರ್ಚ್ ಮೇ ಉನ್ಕಿ ಸಂಸ್ಥಾನೆ ಸೇವ್ ಸೋಯಿಲ್ ಅಭಿಯಾನ್ ಕಿ ಶುರುವಾತ್ ಕೀ ಥಿ. 27 ದೇಶೋ ಸೇ ಹೋತೆ ಹುಯೆ ಉನ್ಕಿ ಯಾತ್ರಾ ಆರ್ 75ವೇ ದಿನ ಯಹಾಂ ಪಹುಂಚಿ ಹೈ. ಆಜ್ ಜಬ್ ದೇಶ अपनी आज़ादी के 75वें वर्ष का पर्व मना रहा है, इस अमृतकाल में नए संकल्प ले रहा है, तो इस तरह के जन अभियान बहुत अहम हो जाते हैं. भारत की परंपरा रही है कि जो यात्रा करके आता है उसको छूते हैं तो आधा पुण्य आपको मिल जाता है. साथियों, आप सभी मानवता की बहुत बड़ी सेवा कर रहे हैं. आपको सिद्धि मिले. सद्गुरु जी ने जो लंबी ये यानी मेहनत वाली यात्रा है बाइक पे, वैसे उनका बचपन से शौक रहा है ये, लेकिन फिर भी काम बड़ा कठिन होता है. सदगुरु जी ने यात्रा की, अपने आप में बहुत बड़ा काम किया है और मुझे पक्का विश्वास है कि दुनिया को मिट्टी के प्रति स्नेह तो पैदा हुआ ही होगा, लेकिन भारत की मिट्टी की ताकत का भी परिचय मिला होगा. आप सबको बहुत बहुत शुभकामनाएं. धन्यवाद.